तर उमा हा मसाला आपला रेडी होईल ना जिथपर्यंत हा व्हिडिओ येईल तोपर्यंत काय झालं सर्दी झाली आणि त्याच्यासोबत मंडळी आम्ही लोणचं पण तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आमची मावशी आहे ती हे लोणचं बनवत असते. आंब्याचं लोणचं आहे. नमस्कार नमस्कार मंडळी. कुठे कुठे निघाली मंडळी? ही बघा उमा, इकडे बघा सपनाताई आणि त्यानाया. कुठे निघाली शनाया? माहितीच नाही तुला. अनयाला आम्ही डायरेक्ट उचलून आणली तिच्या क्लासमधनं. लास्ट टाइम सांगितलं होतं ना तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा कॅनव्हस ड्रॉइंग करते ती, त्याच क्लासमधनं डायरेक्ट उचलून आलंय म्हणून तिला कायच माहिती नाही. तर उमा इकडे कुठे निघालोय उमा? आपण आज निघालेलो आहे मसाला बनवायला. हा, जसं तुम्हाला माहिती आहे आपली शेफ उमा म्हणजे क्लाउड किचन उघडणार आहे. तर मागच्या टायमाला आपण जे काही पार्सल देणार आहोत आणि बाकी सर्व जे फिश फ्रायसाठी किंवा घरचा सामान आहे त्यासाठी जे लागणारी साहित्य होतं ते खरेदी करण्यासाठी गेलो होतो आणि आज आम्ही निघालेलो आहे मसाला बनवण्यासाठी. हा, आणि खुश खबर आहे, जर तुम्हालाही कोळी ऑथेंटिक आगरी कोळी मसाला हवा असेल तरी तुम्ही ऑर्डर करू शकता ना दही. विकण्यासाठी पण बनवणार आहोत ना आपण मसाला. हो, तर विकण्यासाठी पण बनवणार आहे. ते इन डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन. पण त्याच्या आधी आम्ही जे मसाल्याचे साहित्य आहे, जे मसाले बनवण्यासाठी जे साहित्य लागतात, आमची आई, आमच्या घरातली मंडळी, आमच्या गावातली मंडळी जे जातात अलिबाग पोयनडला तिथेच खरेदी करण्यासाठी चाललोय. आता CNG भरण्यासाठी आपण खारघरमध्ये आलेलो आणि नेहमीप्रमाणे इथे CNGच नाही भेटली म्हणून पेट्रोल भरलंय आणि आता हवा भरतोय. तर आता जाऊया ना. हा, दुपारचा टाइम आहे, मध्ये जेवण वगैरे पण करूया आणि कुठनं पोयनाड मध्ये आम्ही साहित्य खरेदी करतो ते बघायला भेटूया. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चला CNG वगैरे भरून आता आपण आलोय खामत मध्ये. खामत नाही, हा विठ्ठल आमचा खात नव्हता म्हणून आता आम्ही खायला आलोय. विठ्ठल खामत हम लोग आ रहे. तर काय ऑर्डर केलाय? दाल फ्राय आणि कढाई पनीर आणि सोबत कांदा लिंबू आणि मैद्याची रोटी. सुरुवातीला सांगितलेलं वीटची रोटी मिळेल पण मैद्याची रोटी दिली बघा, बटर वगैरे लावून. चला आता खाऊया आणि मस्तपैकी आता डायरेक्ट पोयनाडला भेटूया आपण. ओके अनया. अनयाचे फॉरेनर मित्र पण आले तिकडे जेवायला. चला, विठ्ठल कामत वरनं म्हणजे पनवेल वरनं अर्ध्या पाऊण तासाचा प्रवास करून आलोय आता आपण पोयनाड मध्ये. आणि पोयनाड पर्यंत जे रस्ते मिळाले ना आपल्याला मुंबई गोवा हायवे वरती, सुपर ना, एकदम 80 ते 100 स्पीडला गाडी चालत आलोय, एकदम रपारप आलोय. आणि आता पोहोचलोय आपण मसाल्याचा जो मार्केट आहे तिथेच. हे बघा पूर्ण मार्केट भरलाय, म्हणजे सर्व प्रकारचे मला वाटतं दुकान आहे तिथे. आता आपल्याला जायचं आहे जैन मंदिर पर्यंत, म्हणजे एक दुकानवाल्याचा आपण नंबर घेतलाय त्याच्या दुकानापर्यंत पोहोचायला. जैन मंदिर पर्यंत जायचंय. या बघा मिरचीच्या गोनी दिसायला लागल्या तुम्हाला काय, म्हणजे आपल्या गावांचं पहिल्यापासून इथंच येतात ना सामान घ्यायला. हा, पहिल्यापासून इकडेच येतात सामान घ्यायला म्हणून आम्ही पण इकडनंच सामान घेऊन मसाला कुटणार आहोत ना. उमा कुटणार बोलतात ना त्याला. हा, आणि उमाचे केस परत चॉकलेटी झाले बघा, दुबईची आठवण आली. चला, जैन मंदिराच्या समोर सारिका किराणा स्टोर आहे तिकडेच आपण आलोय. आणि इकडे जे काही आपल्याला मसाल्यासाठी साहित्य लागणार आहे, मिरची, तेजा, बेडगी, धन, हल्दीकुंड, राई, एकूण 17-18 वस्तू आहेत, ते घेण्यासाठी आपण खास किराणा स्टोर मध्ये आलोय. आणि उमानी बघा कसा पॅकेट घेतलाय, गरम मसाला 1/2 किलो. हो, तर आलोय आतमध्ये आणि इकडे पनीश आहे. तर पनीश आपल्या इकडे मसाल्याऐवजी आणखी काय काय मिळत असते? आपल्याकडे मसाला, गरम मसाले, तांदूळ, कडधान्य सर्व. आणि जे काही तुम्ही मसाला ते विकताय, साहित्य विकताय, ते शेरावरती विकताय की किलोवरती विकताय? शेरावर पण विकतो, किलोवर पण विकतो. शेरावरचा कोली मसाला. कोली मसाला ना, म्हणजे ताई आपण कोली शेरावरतीच घेऊन जाणार आहोत ना मसाला.
बरोबर बरोबर, म्हणजे तुम्हाला शेरावरचा जसं त्यांनी सांगितलं एकदम भारी लागतो, तर थोड्याच टाइमानी थोड्याच दिवसांनी तुम्हाला शेरावरचा मसाला आपल्याकडनं खरेदी करता येणार आहे. बघा एकदम टिपिकल घरगुती ऑथेंटिक मसाला मिळणार आहे तुम्हाला. त्याचसाठी आपण आलोय पोयनाडमध्ये साहित्य घेण्यासाठी. आणि इकडे बघताय बेडगी मिरची भरताना दिस, बरोबर मिरची भरताना मी आपण, आणि इकडे बेडगी मिरची भरताना काका दिसतात बघा, ज्यांनी आले आले आपल्यासाठी थंडगार थम्सअप घेऊन आले, धन्यवाद. आणि किराणा स्टोअरच्या आतमध्ये आलोय आपण, आणि इथे ताई आहेत. हे बघा काय हे कॉफी आहे, राई कॉफी आहे बोललं तर ओमाचा चेहरा बघण्यासारखा होता. हा राई आहे. हा आणि तू माहिती आहे काय टाकत होतीस, मीठच्या ऐवजी सर्फ एक्सेल पावडर टाकत होती ती जेवणामध्ये. बघा हे बघा काही नाही आहे, हे राई आहे, तेच पॅक करताना दिसतात बघा. आणि जिरा, जिऱ्याचा सुगंध सर्वांनाच आवडत असतो. हे बघा हे काय हळदी कुंड ना, हे काय धना, धना सर्व काही आहे. म्हणजे आपण लक्ष्मीपूजनामध्ये जी प्रसाद देतो ना धनाची, तोच धना दिसते. आणि तांदूळ विंदूळ सर्व काही आहे बघा इकडे. मस्त एक टाईपचा त्यांचा कारखानाच आहे, म्हणजे इथे वेअरहाऊस आहे, गोडाऊन आहे, तिकडे सर्व सामान लोड केलंय आणि इथे किराणा स्टोअर मध्ये विकत असतात. सुगंध मसाल्याचा. आणि ह्या बघा मिरची लोणचंच्या पण बरण्या दिसतात तुम्हाला. तृप्ती, तृप्तीचा लोणचं आहे बघा. काय आहे हिंग, हिंग आपण पावडर वापरतो, हिंग हिंग वापरे, हिंगच पण आहे. पनीस साहेब आहेत आपल्यासोबत, तर तुमच्या दुकानामध्ये येण्याचं झालं तर लँडमार्क वगैरे सांगू शकता. पोयनाड मेन मार्केटमध्ये जैन मंदिर जवळ. कधी बंद असतो कधी चालू असतो? मंगळवार बंद असतो लगभग. बाकी सर्व. आणि टायमिंग काय आहे? टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 6:30. सकाळी 9 ते संध्याकाळी 6:30 ना. आम्ही पण आमच्या गाववाले आणि सर्वजण आम्ही इकडनंच येतो, म्हणून आज आम्ही पण इकडेच आलोय. आणि आता सर्व साहित्य घेताना दिसतोय बघा. मामा करा पॅकिंग मग. या बाजूला मामा मिरच्या भरतायत आणि इथे रेशमाताई आहेत. जे बाकीचे जे साहित्य आहेत ते सर्व भरून देतात बघा आपल्याला, साहित्य करतात. रेशमाताई तुम्ही कुठनं बनवता हे मसाला वगैरे, साहित्य कुठनं घेऊन जातो मसाला बनवायचा असलं? इथूनच. कसा बनते मग मसाला? छान. वर बघून बोला, आवाज नाही तुमचा. कसा बनते मसाला? एकदम छान. आणि कलर वगैरे कसा असतो? उतरत नाही कधी? चांगला बनतो सांगतो. तर बघूया ताई, या मिरच्या आपल्याला सुकवायला लागतील ना, दोन दिवस कमीच कमी सुकवायला लागतील, म्हणजे आपला जो मॉइश्चर आहे मिरचींचा तो निघायला पाहिजे ना, आणि इझिली क्रश झाली पाहिजे. असंच प्रोसिजर आहे काहीतरी, तशा प्रकारेच आपण मसाले बनवणार आहे. तर पनीर स्टोर एकदम मस्त अरेंज केलेलं आहे आणि पूर्ण भरलेलं आहे मसाल्यांमध्ये जे काही तू बनवलं असते. तर हे माल कुठनं येते तुमचा जरा सांगू शकतात? मिरचीमध्ये तुमचा बेडगी कर्नाटकची येते आणि बाकी आंध्र गुजरात. अच्छा. आणि जर तिखट मिरची असते ती कुठली असते? जसं कोल्हापूरला एकदम तिखट असते. एकदम स्पायसी पाहिजे तर तेजा घ्यायची. तेजा प्युअर तेजा आंध्र, आंध्रवाली एकदम, आंध्रवाली एकदम तिखट खातात काय? तेजा वापरला तर एकदम मसाला तिखट होतो. हे बघा सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय बघा. मामा झाली का आमची पॅकिंग? पॅकिंग झाली तुमची? झाली ना, रेडी झालं तुमचं. हा सर्व काही आपलं आता पॅकिंग झालंय आणि सर्व माहिती तुम्हाला काय बोलतात दुकानाची वगैरे सर्व माहिती दिलेली आहे. तर तुम्ही येत आहे पोयनाडमध्ये तर नक्की आपला मित्र आहे पनीश त्यांना नक्की भेट द्या. हे बघा सर्व फ्रेश चांगला मिरच्या चांगल्या आहेत ना. हा एकदम लाल लाल भडक मिरच्या देत असतो बघा. चला घेतला ना सगळा खोबरा घेतला आणि बाकीचे जे 17-18 साहित्य होते ते सगळे घेतले. झाले आता शॉपिंग आपली मसाल्याची, आता जाऊया आपण घरी. बंद कर. चला दुपारीचे 12 वाजलेत आणि आम्ही मिरच्या बघा सुकत लावलेल्या आहेत. म्हणजे सकाळी 10 वाजताच प्लॅनिंग होता आपल्या मिरच्या सुकत लावायचा, पण एवढा पाऊस पडला सकाळी काय ऊनच नव्हता आला आणि आता 12 वाजता कडक ऊन आलंय, म्हणून आता अशाच मिरच्या संध्याकाळपर्यंत ठेवणार आहे आणि कंटिन्यू 2 दिवस सुकत लावणार आहे. त्याच्यानेच मिरची एकदम प्रॉपर क्रश होते मसाल्यामध्ये असं आमच्या ताईंचं मानणं आहे. चला तर लास्टच्या 2 दिवसापासून कधी पाऊस कधी ऊन, पण कशा बशा आता आपल्या मिरच्या सुकलेल्या आहेत आणि आता जे काय आपण मसाला बनवण्यासाठी साहित्य आणलं ते आता भाजताना दिसतं ना. उद्या दुपारी 3 वाजताची अपॉइंटमेंट आहे आपली
मसाला कुटण्याची, त्याच्या आधी मसाले भाजून, आणि बघा शेरावरचा मसाला आहे शेरावरचा, मुश्किलने मिळतं ना ताई हा. आम्ही कोळी लोक नेहमी शेरावरतीच बनवत असतो, म्हणूनच आपल्या घरच्या यानं चव वेगळी असते ना उमा. तर उमा हा मसाला आपला रेडी होईल ना जिथपर्यंत हा व्हिडिओ येईल तोपर्यंत? काय झालं, सर्दी झाली? अच्छा, हां. तर तुम्हालाही आपल्या घरगुती आपला कोळी ऑथेंटिक मसाला हवा असेल तर व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता. 950 रुपये प्लस आम्ही डिलिव्हरी चार्ज लावलेला आहे. आणि शेऱ्याचा मसाला आहे, तर तुम्हाला कोळी आपले भेटत आहेत तर त्यांना विचारा शेराचा मसाला कसा असतो तो. आणि तेवढं आपण सुकून मेहनत करून भाजून घरगुती सारखा बनवलेला मसाला आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करा एकदा तरी, मला खूप जास्त आवडेल. हो, आणि कलर वगैरे आल्यावरती दाखवतो मी तुम्हाला. तर आता भाजून घेऊया मस्त, आणि उद्या दुपारी 3 वाजता जेव्हा आपण जाऊ कुटायला तेव्हा भेटूया. तर मसाला कुटणाऱ्याने आपल्याला दुपारी 3 चा टाइम दिला होता, म्हणून आणखी एक ऊन आम्ही शेकून काढलं आहे. आणि आता मिरच्या एकदम कुरकुरीत झाल्या ना रे, एकदम कुरकुरीत झाल्यात मिरच्या, त्याच अभिषेक भरताना दिसते बघा. आता थोड्या टाइमने डेकं काढायला जाऊया आपण. आता मिरच्या काढून आलो, आता काय डेकं तोडताव ना, आणि झाल्या नाही आता कुरकुरीत? आजच बऱ्यापैकी एकदम ऊन लागलं आहे आणि मस्त एकदम इझिली क्रश होतील अशा झालेल्या आहेत. या बघा, आता सर्व डेकं काढायचे आहेत ना, कुरकुरीत झाल्यात एकदम. तर आता डेकं काढूया आणि मग आपण कुटायला घेऊन जाऊया. थँक्यू अभिषेक. चला मंडळी, पावसाने थोडी गडबड केली पण मसाला जो आहे तो आपण प्रॉपर प्रोसिजर फॉलो करून आपला ऑथेंटिक चव देण्याचा प्रयत्न आहे, तोच प्रोसिजर फॉलो करून आपण आपला मसाला रेडी केलेला आहे. आणि हे तुम्हाला दिसू शकतात की या हे आपले कोली किचन अस्सल आगरी कोली मसाले, ऑथेंटिक मसाले आहे. आणि या मसाल्यामध्ये फक्त मिरची टाकून आम्ही मसाला नाही क्रिएट केलेला आहे, 17 इन्ग्रेडियंट्स मिक्स करून आम्ही ऑथेंटिक प्रमाणे आम्ही मसाला तयार केलेला आहे. आणि हे तुम्हाला दिसू शकतात की किती सुंदर कलर पण सुटलेला आहे, कलर खूप सुंदर आलेला आहे. आणि मसाला टाकून आम्ही रेसिपी पण घरी ट्राय केलेला आहे, कुप्पा माशाचा झणझणीत आंबाट बनवला होता, खूप सुंदर लागला होता. नक्कीच नक्कीच ऑर्डर करा आपले आगरी कोळी मसाले, अस्सल आगरी कोळी मसाले कोळी किचनचे, तुम्हाला खूप आवडतील. म्हणजे प्रत्येक घासात तुम्ही बोलणार वा काय स्वाद येते. आणि हे मसाल्याच्या सोबत आम्ही व्हेज थाली पण बनवले आहे आणि चिकन थाली पण आम्ही क्रिएट केलेला आहे. म्हणजे हे मसाल्यामध्ये तुम्ही सर्व काही ट्राय करू शकतात घरी, सर्व काही इन्ग्रेडियंट याच्यात आहे. तर तुम्ही एकदा नक्कीच ऑर्डर करा, तर तुम्हाला समजेल की मसाला कसा आहे. तर ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती नंबर येत असेल त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप करा, तुमची क्वांटिटी किती हवे ते लिहा आणि ऍड्रेस लिहा. जर बेलापूरमध्ये असेल तर आम्ही फ्री होम डिलिव्हरी देतो, आणि बेलापूरच्या बाहेर जे काही आपल्याला डिलिव्हरी चार्जेस लागतील ते तुम्हाला द्यावं लागतील. तर 1 kg आम्ही 950 चार्जेस ठेवलेत आणि 1/2 kg 500 रुपये ठेवले. खूप रिझनेबल रेट मध्ये आम्ही ठेवलेला आहे, कारण आमचा फर्स्ट बिझनेस आहे म्हणून. आणि तुमच्यापर्यंत ऑथेंटिक जे चव आहे आगरी कोळी चव पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, तर नक्की ऑर्डर करा मंडळी. आणि त्याच्या सोबत आम्ही लोणचं पण तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आमची मावशी आहे, ती हे लोणचं बनवत असते, आंब्याचं लोणचं आहे.
आंब्याचं गोड लोणचं आणि गोड पण बोलू शकतात आंबट थोडासा आंबट पण आंबट बिलकुल नाही आहे गोड आहे म्हणजे आंब्याच्या कपच्या असतात ना त्या सुकवून आम्ही बनवतो हे लोणचं पण तुम्ही ऑर्डर करू शकतात हे सेम व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही डिटेल्स पाठवा आणि हे लोणचं तुम्हाला 500 रुपये किलो मध्ये भेटणार आहे याचं पण एकदम अस्सल कोली चव असणार आहे मंडळी हे पण नक्की ट्राय करा एकदा मागवाल तर परत परत मागवाल अशी चव आहे आणि माझा फेवरेट आहे मी लोणचं जास्त खात नाही पण हा लोणचा सर्वात फेवरेट आहे आपला क्लाउड किचन कडे आपण हळूहळू पुढे चाललोय आणि आता आपले मसाले ही रेडी झालेत आणि तुमच्यासाठी लोणचाही घेऊन आलोय तर नक्की दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वरती मेसेज करा आणि तुम्हाला जे काय हवे ते तुम्ही मागवू शकता ओके तर नक्की ट्राय करा मंडळी आणि आमचे जे बिझनेस आहे त्याला खूप सारे सपोर्ट द्या जे घरी आम्ही वापरता जे घरी आम्ही युज करता तेच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहे काही सोबत फ्रेश मासली पण मिळणार चला तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टिल देन टेक केअर बाय बाय.